जमलेले मायबाप क्रिकेट वर्ग आणि तसेच सर्व मान्यवर उपस्थित प्रेक्षक जमलेले सर्व खेळाडू यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। 28वे पर्व अगदी नदीसारखा प्रवास या स्पर्धेने केला गेला, ज्या अर्थाने एखाद्या नदीचा उगम जिथून होतो तिथनं जेव्हा नदी समुद्रामध्ये जाऊन मिळते ना तोपर्यंतचा प्रवास ना तिचा भरपूर सारा मोठा असतो। जंगलातून दगडातून अनेक सारा नदी एकत्र करून अधिक सारे उघड एकत्र करून जेव्हा ती एक मोठी नदी बनते ना तेव्हा त्या नदीची पात्रता वाढते आणि ती पात्रता जेव्हा समुद्रामध्ये जाऊन वळीन होते ना तेव्हा त्या पात्रतेला एक नवा रूप मिळाला असतो। त्याच्याच प्रकारे या स्पर्धेला ना रूप मिळाला गेला 28वे पर्व आणि दुसऱ्या फेरीतली दुसरी मॅच त्यांना पाहिजे बॅट्समन वाल्यांना। संतोषचा पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न डिक्लेरेशन झोन मध्ये, पहा हा प्रेक्षकांचा खऱ्या अर्थाने ना वाढणारा या स्पर्धेला दर्जा आहे। प्रेक्षकांचा प्रतिसाद नक्कीच तुम्हाला सातत्याने या क्रीडांगणावरती तुम्हाला पाहायला मिळाला। काहीसे प्रेक्षक वर्ग नक्कीच अगदी झाडाच्या खाळी बसून या मॅचचा या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेतात। काही प्रेक्षक तुम्हाला डेकोरेशनच्या झोनच्या तिथे सुद्धा नक्कीच पाहायला मिळतील। ज्या अनुषंगाने ना प्रेक्षक महत्वाचा वाटा प्रत्येक शृंखलेचा, या वेळेला थांबून खेळण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय, एसटी रक्षक बीट झाल्यानंतर डिक्लेरेशनच्या स्वरूपात एक त्याला धावसंख्या वाया घालवायची नव्हती, त्या अनुषंगाने आपण पाहिलं गेलं तर एक धावसंख्या अजून एक डिक्लेरेशन झोनच्या माध्यमातून आणि धावसंख्या त्या ठिकाणी दोन आता तुम्हाला स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात। दोन धावसंख्या आल्यात ज्या अनुषंगाने या मॅच मध्ये चार षटकांच्या फेरी चार षटकांच्या मॅच मध्ये तुम्हाला ना 40 धावसंख्या बनवणं हा तुमच्यासाठी एक सेफ टार्गेट आहे। सेफ टार्गेट आहे कारण पहिल्या षटकामध्ये जर 15 धावसंख्या आल्या तर दुसऱ्या ना तिसऱ्या षटकामध्ये तुम्ही त्या धावसंख्या डिफेन्स करण्याची शक्ती देता, परंतु ती शक्ती ना पहिल्या षटकामध्ये यूज करावी लागेल संतोषला। यावेळेला फटका चांगला उचलला, परफेक्ट ओव्हर पिच आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉल सरळ तुम्हाला लॉंगॉलच्या बाहेर बाहेर नाही, पंचांचा इशारा की हा आला या षटकार। परफेक्टली ओव्हर पिच हा बॉल होता, बॅटच्या रिदम मध्ये बॅटच्या रडार मध्ये बॅटच्या स्लॉट मध्ये हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि त्याला पाठवला गेला सरळ लॉंगॉलच्या बाहेर। बॉलला तुम्हाला गतिहीन टाकावा लागतो कारण ज्या अर्थाने 24 खेळपट्टी आहे, 24 खेळपट्टी म्हटली गेली ना तर ओ पिच बॉल जास्त पिच होतात। यावेळेला शॉर्ट बॉल त्याला पुल केला, पुल पॉवरफुल, फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित तैनात, कोणत्या प्रकारची चुकी नाही। षटकारानंतर वार पलटवार सर्व काही एकाच मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळालं आणि ज्या फलंदाजाच्या बॅटमधून षटकार आला तो म्हणजे फलंदाज त्या ठिकाणी बंटी आपल्याला पाहायला मिळाले। मागच्या मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती आउट आणि या मॅच मध्ये तब्बल 7 धावसंख्या खर्च करून बनवत असताना बंटी जड पावलाने मैदानाच्या बाहेर। तर शेंद्रूनचे कॅप्टन शेंद्रूनचे कॅप्टन त्या ठिकाणी यायचंय टॉस ड्रॉसाठी। विजय संघाचे प्रतिनिधी आहेत म्हणजे शेंद्रून या संघामधनं जो विजय होईल तो आणि गोटे गरबी यांच्यामध्ये नक्कीच भेटलेली आता शेंद्रून संघ आणि शेंद्रून तसेच विजय संघ यामधन जो संघ विजय होईल त्याच्यामध्ये नक्कीच यांच्या ड्रॉ आउट घेतल्या आता चंद्रून आणि विजय संघामध्ये ज्याला चिट्टी निघेल बहुत तयार। या वेळेला टॅप केला गेला चेंडू, शॉट मध्ये कव्हरला फिल्डर ज्यांच्या डोक्यावरती व्हाईट कॅप परिधान आहे। आपण पाहिलं गेलं ना तर ज्या ठिकाणी फिल्डिंग करताना आपल्याला टीम कसारा पाहायला मिळते, कसारा टीमचा नक्कीच जर टीमच्या आखणीचा जर विचार केला गेला, यशरक्षकाच्या डोक्यामध्ये व्हाईट कॅप आहे, बॅकर्स कोहलीच्या खेळाडूमध्ये व्हाईट कॅप आहे आणि त्याच्यानंतर एक कव्हर आणि पॉईंटमधला उचलण्याचा प्रयत्न जोराने प्रहार केला गेला। फिल्डर पुन्हा एकदा तोच ज्याने विकेट घेतली गेली बंटीची, आता मात्र इथनं संधी चुकली गेली, संधी चुकली गेली, फायदा उचलू शकला नाही, फायद्यामध्ये न येत असताना इथनं नफ्यामध्ये जात आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक। षटकानंतर विकेट घेतली होती, दुसरी विकेट हातामध्ये कॅरी नक्कीच करायची होती पण हा प्रयत्न चुकला गेला त्या बॉलवरती हा चौकार। चौकार आलाय, चौकाराने जर आपण पाहिलं गेलं तर धावसंख्येला थोडासा आकार देत असताना आकार आणि उकार या गोष्टीचा समावेश या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला आणि ते पहिल्या षटकाच्या अखेरीनंतर तुम्हाला 13 नक्कीच धावसंख्या पहिल्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात। त्या ठिकाणी ड्रॉ केला जातोय आमच्या कमेंट बॉक्समध्ये आणि विजय संघाला बाय मिळाली गेली आहे म्हणजेच शेंद्रून आणि गोटेकर बी यांच्यामध्ये मॅच असेल। पुढच्या सामन्यासाठी सज्ज राहायचंय
शेंद्रून आणि गोटे गरबी या मॅच मधून जो विन होईल तो तब्बल तुम्हाला ड्रॉच्या माध्यमातून पुढे जाताना पाहायला मिळेल। पहिल्या षटकामध्ये आले धावसंख्या 13, संतोष अगेन्स्ट लगेच 13 धावसंख्या बनवल्या गेला। षटक क्रमांक दुसरा, मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावरती त्या ठिकाणी गोलंदाजाचा वापर केला गेलाय टीम कसाराच्या माध्यमातून। किरण एक अष्टपैलू गोलाडा आहे, मागच्या मॅच मध्ये सुद्धा त्यांची उल्लेखनीय कामगिरी राहिली होती। तांबूल टाकला बॉल, तांबून अपील नाही, यशस्वी रक्षकाची फक्त अपील, अपील लाऊड होती जसं स्ट्रॉंग अपील नव्हती, पंचांनी फेटाळली गेली अपील आणि सांगत असताना लाईक बाईचा इशारा त्या ठिकाणी आणि इथनं सिंगल आले। 14 त्या ठिकाणी धावसंख्या बनल्या गेल्यात आणि खऱ्या तर किरणची ही विशेषता आहे कारण रिदम रनवेवरती नक्कीच ते असतात, ज्यावेळेला बॉल अॅक्युरेटली डिलिव्हर करतात ना त्यावेळेला आम्हालाही वाटतं की कदाचित हा डेड बॉल असेल, मृतचेंडू असेल, परंतु त्यांची ॲक्शनच तशी आहे की ते थांबून बॉल नक्कीच रिलीज करतात चांगल्या प्रकारे। बॉलिंग ॲक्शन, बॉलिंग अटॅक ना, बॉलिंग ॲक्शन एक तुमच्याकडे असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण अनेक साऱ्या खेळाडूंचं लक्ष तुमच्या हातावरती असतो। यावेळेला चांगला बॉल उचलला गेला, फटका लॉंग ऑनला फिल्डर बोलतात कॉन्फिडेंटली, त्याच्या सर्कलच्या बाहेर लॉंग ऑनला फिल्डर होते त्यांनी कॅच केले ड्रॉप। लॉंग ऑफचे फिल्डर थांबले गेले कारण त्यांना असं वाटलं की लॉंग ऑनच्या खेळाडूच्या हातामध्ये ही कॅच नक्कीच पाहायला मिळेल। त्यानंतर नक्कीच तीन खेळाडूमध्ये एका गोष्टीचा कॉल होता की तू घेऊ शकतोस, ती घेतली गेली नाही कॅच, कॅच झाली ड्रॉप। त्या बॉलवरती आला दोन धावसंख्या, दोन टीमची धावसंख्या तब्बल पोहोचली गेली 15 या आकड्यावरती कारण पहिला षटकामध्ये आल्या होत्या 13, त्याच्यानंतर सिंगल आणि त्याच्यानंतरच्या हे दोन धावसंख्या 15 धावसंख्या आहेत या षटकामधला। आपण विचार केला गेला तर पहिला चेंडू डॉट आणि त्याच्यानंतरचे या दोन धावा। यावेळेला बॉल चांगला, बॉल चांगला पडल्यानंतर काहीसा बॉडी लेंथवरून परफेक्टली शोल्डरवरून नक्कीच हा बॉल ट्रॅव्हल झाला, जिथनं आपल्याला मनगटी ताकद मिळते, ज्या ताकदीने आपण बॉल बाहेर पाठवत असतो, म्हणजे आपल्या अंगामधला दमखम जिथनं निघतो ना तिथनं हा बॉल ट्रॅव्हल झाला अगदी जलद गतीने। आणि या षटकामधला हा दुसरा चेंडू डॉट तुम्हाला किरणचा पाहायला मिळतो। फिल्डिंग पोझिशन त्या ठिकाणी पाहिली गेली तर सजवली जाते, फिल्डिंग पोझिशन तुम्ही पाहिली गेली, डीपमधील लॉंग ऑफ होता, त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी पाठवला जातो आणि टीमची धावसंख्या त्या ठिकाणी पाहिली गेली तर 16 आकड्यावरती। यावेळेला बॉल इथं संधी असेल, संधी असेल, संधीचे सोनं, त्या ठिकाणी कोऑर्डिनेशन पहा, कन्वर्शन पहा, नजरे जाग अगदी नजरा एकमेकाच्या नजरेला मिळल्या गेल्या कारण गोलंदाज किरण होते, शॉटमध्ये मिडविकेटला फिल्डर होते, किरणने लगेच कॉल दिला गेला की धावसंख्या बनू शकणार नाही जर तुम्ही चांगली कामगिरी केली ना, तो चांगला बॉल जर फेकला गेला ना माझ्याकडे कोणत्याही प्रकारची चुकी न करता, तर ह्या गोष्टी घडू शकतात, त्या घडल्या गेल्या आणि दुष्परिणाम पाहायला मिळाला। दुसऱ्या विकेटचं होत असताना पतन, बंटी बाद झाले, त्याच्यानंतर आता भूषण जे आघाडीला गेले होते तीही मैदानाच्या बाहेर जातील। 16 धावसंख्या आहेत कारण पहिल्या षटकामध्ये 13 होत्या, पहिल्याच बॉलवरती आली सिंगल लेगबायची, त्याच्यानंतर आल्या दुहेरी, त्याच्यानंतर आला डॉट बॉल, त्याच्यानंतर आला विकेट, म्हणजे टीमची धावसंख्या आपल्याला 16 या आकड्यावरती पाहायला मिळते या 4 षटकांच्या मॅच मध्ये। 4 षटकांची ही मॅच आहे, नेक्स्ट मॅच तुम्हाला गोटेगर वर्सेस या सामन्यामधून जी टीम विन होईल त्याच्यामध्ये टीम शेंद्रून, शेंद्रून आणि गोटेगर नक्कीच यांच्यामध्ये तुम्हाला मॅच पाहायला मिळेल आणि या संघामधनं नक्की जो विन होईल त्या संघाला तब्बल आपण पुढच्या फेरीमध्ये दाखवलं होताना पाहाल कारण ड्रॉची चिठ्ठी, नशिबाची चिठ्ठी त्यांच्या नक्कीच बाजूने निघाली गेली आहे। त्याच्या अनुषंगाने या स्पर्धेमध्ये रोज 10 टीम्स तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात, 9 संघांचा काशा गुंडाळला जातो आणि आपण विचार केला गेला तर या 9 संघांमधनं एक टीम ही पुढे आपल्याला सरकताना पाहायला मिळते। तब्बल 10 दिवसाची स्पर्धा, आपण या 5 दिवसामध्ये नक्की जर विचार केला गेला ना तर या 5 दिवसामध्ये प्रवास ना 45 संघांचा प्रवास संपन्न झालाय आणि 5 टीम आजच्या दिवसातली धरून 5 टीम्स आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळेल। या ठिकाणी 14 चेंडू पिच केला गेला, 14 चेंडूवरती आले विकेट, टीमची धावसंख्या 16, षटक क्रमांक आले दुसरं किरण यांचं आणि किशोर आपल्याला स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळेल। तांबूल खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर, अगदी वाट कॅच, वाट कॅच, कॅच ऑफ द डे, बॉडीचं समतोल राखणं, त्या अनुषंगाने पावलांना पुढे नेणं आणि झेलला आपल्या हातामध्ये कन्वर्ट करणं ना ही खऱ्या अर्थाने एखाद्या चांगल्या चित्ररक्षकाची कला असते, ही कला तुम्हाला पाहायला मिळाली। तुम्ही हार्दिक पांड्या याला पहा, अगदी डीपमध्ये असतात, सेन्सिबल क्रिकेट नाही, अटॅकिंग क्रिकेट त्यांच्या माध्यमातून असतो आणि फिल्डिंगचा जो स्टँडर्ड त्याचा आहे ना की भारतामधला सर्वात फ्लेक्झिबल खेळाडू कोणता, तर हार्दिक पांड्या,
कारण फ्लेक्सिबिलिटी साठी ओळखला जातो। अनेक सारे फ्रॅक्चर त्याच्या पायामध्ये आहेत, अनेक सारे फ्रॅक्चर त्याच्या बोटामध्ये आहेत, अनेक सारे फ्रॅक्चर ना त्याच्या कमरेमध्ये सुद्धा आहेत। परंतु त्या प्रकारे फ्रॅक्चर असताना सुद्धा काय ते लाजवाब क्षेत्ररक्षण करत असतात। तशाच प्रकारे क्षेत्ररक्षणाचा नमुना तुम्हाला पाहायला मिळाला ज्या ठिकाणी फिल्डर नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले। ज्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी फिल्डर होते, संदीप होते त्या ठिकाणी। संदीपच्या हातामध्ये नक्कीच झेल तुम्हाला पाहायला मिळाली आणि संदीपच्या नक्कीच अगदी हातामध्ये जेव्हा जी झेल पडली गेली ना तेव्हा करायतने त्याच्या हाताला तो बॉल लागला नाही, तर एखाद्या फेविकॉल वरती जेव्हा एखादी वस्तू चिपकव येतो ना तशा प्रकारे त्याच्या हाताला तो बॉल चिपकला गेला। टीमची धावसंख्या 16, शेवटचा बॉल या वेळेला इनसाइड आउटचा फटका। पुन्हा एकदा संदीप तो क्षेत्ररक्षक, दूरवरचा प्रवास थोडासा सोपा केला गेला त्याने, परंतु दोन धावसंख्या रोखू शकत नाही। होते त्या ठिकाणी फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले, मनोज जो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता। एक धावसंख्या पाहिली गेली तर बनवण्याच्या अनुषंगाने त्याने हा फटका खेळला गेला होता, परंतु दोन धावसंख्या आल्या पंकजच्या संख्येच्या नक्कीच खात्यामध्ये। या दोन धाव एक धावसंख्या नक्कीच त्या ठिकाणी जोडली जाते, दोन धावसंख्या जोडल्या जातात आणि टीमची धावसंख्या तब्बल जर आपण पाहिली गेली तर 18 या आकड्यावरती आता पोहोचली गेली। 9.00 रिक्वायर्ड 100 18 धावसंख्या पोहोचली गेली आहे। या आजच्या दिवसामधला सर्वोत्कृष्ट उच्चांक राहिला 79 धावसंख्याचा जो बनवला गेला घोटेघर टीमने। त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर लागोपाठचे 6 चौकार नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाले, जे 6 चौकार गणेशच्या माध्यमातून आले। त्याच्यानंतर एकाच मॅचमध्ये 2 विक्रम, ते म्हणजेच रोहनच्या खात्यामध्ये 51 धावसंख्या। त्याच्यानंतर आपण पाहिलं गेलं त्याच्याच खात्यामध्ये 6 विकेट, एकाच खेळाडूच्या हातामध्ये तुम्हाला 3 झेल पाहायला मिळाले। त्या खेळाडूंनी तब्बल 5 विकेट कमावले गेले, म्हणजे असा सारा विक्रम ना आजच्या दिवसामध्ये झालाय। परंतु शेवटच्या मॅचपर्यंत पाहूया कोणाचा अस्तित्व टिकणार आहे। षटक क्रमांक 3 जोराने प्रहार करण्याचा प्रयत्न, शॉटमध्ये मिडवी गेट फील्ड त्या ठिकाणी थोडीशी चुकली गेली फिल्डिंग आणि त्या ठिकाणी स्ट्रायकर एंडवरती नाही नॉन स्ट्राईक एंडवरती फेकी आणि फलंदाज असेल सेफ। ते सांगता एक एक्झॅक्टली पंचांनी तेच सांगितलं गेलं की सहजरित्या पोहोचला गेला। ज्या प्रकारे आपण एखाद्या गोष्टीवरती स्वार असो ना, मग तो घोडा असो बैल असो त्याच्यानंतर कोणताही वाहन असो, ज्यावरती स्वार असो ना त्यावेळेला त्याला नियंत्रित करणं ना हे आपल्या हातामध्ये असतं। आता तुम्ही गाडी पहा, एखाद्या गाडीला तुम्हाला नियंत्रित करायची आहे तर त्याला तुम्हालाच ब्रेक मारावा लागतो, एखाद्याला घोड्याला नियंत्रित करायचं आहे तर घोड्याची लगाम तुम्हाला ओढावी लागते तेव्हा घोडा नियंत्रित होतो। एखाद्या बैलाला चकडेस्वाराला जेव्हा गाडी त्याला कंट्रोल करायची असते ना तेव्हा दोन्ही बैलांचे ना तो दोड ओढत असतो, त्याला नक्कीच केसरा असे म्हणतात, तो ओढत असतो तेव्हा तो नियंत्रित होतो। तशा प्रकारे ना तुम्हाला नियंत्रित धावपळक बनवायचं आहे ना तर तुम्हाला दोन्ही फलंदाजांमध्ये ना तो कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, तो कोऑर्डिनेशन पाहिजे, तुमच्यामध्ये सेन्सिबिलिटी पाहिजे, तुमच्यामध्ये अटॅकिंग पाहिजे, तुमच्यामध्ये अग्रेसिव्हपणा पाहिजे। तो अग्रेसिव्हपणा ना अद्यापर्यंत तरी टीम दहिवणीचा राहिला नाही, परंतु येणारे पहा येणारे बॉल त्या ठिकाणी अजूनही शिल्लक आहेत 17। यावेळेला बॉल उचलला गेला, संघर्ष सुरू आहे, संघर्ष सुरू आहे आणि तेच सांगत असताना त्या ठिकाणी आता एक नवा आशेचा किरण ना या ठिकाणी उजवला गेलाय। नवा आशेचा किरण त्या ठिकाणी प्रज्वलित केला गेलाय या षटकाराने। षटकाराने ना बदल झाला, षटकाराने बदल धावसंख्येचा झाला आणि धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली 26 या आकड्यावरती। षटकार पहिला मनोजच्या बॅटमधून आला, जशी स्ट्राईक मिळाली गेली पहिला षटकार लगावला गेला आणि त्यानंतरचा हा जल्लोष मला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। धावसंख्या 26 या वेळेला बॉल चांगला गती जास्त होती, अगदी जलद गतीने ज्या प्रकारे एखाद्या नक्की स्टेशनवरती आपण उभे राहावं त्यावेळेला एखादी अलाउन्समेंट आपल्या कानापर्यंत पोहोचावी की प्लॅटफॉर्म नंबर 3 किनाऱ्यापासून दूर उभे राहा, एक जलद गाडी जाणार आहे। तशाच प्रकारे नक्की जी गाडी त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाली ती गाडी कोणाची होती तर त्या ठिकाणी प्रवीणची आणि त्याचा बॉल अक्षरशः एखाद्या बुलेट ट्रेनसारखा क्रॉस झालाय। बघतो यार अजून एक चांगला बॉल षटकाराचं प्रत्युत्तर। पहा आता खरं ना या मॅचमध्ये काय चाललंय माहिती का, ठोसास ठोसा जशाच तसं। षटकार आला त्यांनी सांगितलं गेलं की षटकार आलाय, माझ्या बॅटमधला मी क्लास दाखवला, माझ्या बॅटमधली मी गुणवत्ता दाखवली आहे, परंतु गोलंदाजाने ना लगेच रिप्लाय दिला गेला की तू षटकार टोकू शकतो तर मी का कमबॅक करू शकत नाही। तो कमबॅक केला गेलाय त्या ठिकाणी प्रवीणने आणि प्रवीणची कमबॅक ही नक्कीच गोलंदाजी आपल्याला अद्यापर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळतीये। यावेळेला फटका चांगलाय, कमबॅक कभी तेरी तो कभी मेरी। पहा चढ उतार एकच मॅचमध्ये, ज्या प्रकारे एखादी नक्कीच आपण बिल्डिंग बांधायची झाली तर तिचा पाया चांगला असतो, त्याच्यावरती भव्य इमारत जर आपल्याला बनवायची असली तर आपल्या मनामध्ये ना एक आकडा असतो की त्याची इमारत बनवायची, त्याचं घर बनवायचं की त्याचं दुसरं काही बनवायचं, ते ना शोधलं होतं त्या ठिकाणी। षटकार आलाय, लागोपाठचे 2 बॉल डॉट आलाय, हरकत काय आहे, मी कमबॅक करू शकतो, मला पन्नासाठी मैदानाच्या आतमध्ये का उतरवलं गेलाय तर विध्वंसक बनण्यासाठी, तो विध्वंसक मी बनून दाखवून ते बनून दाखवलं ते करून दाखवलं। लागोपाठचे 2 षटकार आले आणि 2 षटकारांच्या सहाय्याने तब्बल 3 षटकांच्या अखेरीनंतर आपल्याला
डाव संख्या त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अजून एक बॉल कदाचित शिल्लक असेल आणि या धावपळकाचा विचार केला गेला तर 32 डाव संख्या तुम्हाला पाहायला मिळतात। अजूनही बॉल शिल्लक असेल 7 बॉल अजूनही शिल्लक आहे। 32 धाव संख्या त्या ठिकाणी बनल्या गेलेल्या आहेत आणि बॉल होता तयार। अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बाका स्क्वेअर लेगला फिल्डर आधी बनले असते तर कदाचित संधी बनू शकली असती, काम बनू शकला असता, परंतु काम बनला गेला नाही। बॉल गेला बाका स्क्वेअर लेगला डिक्लेरेशन झोन मध्ये आली धावसंख्या आहे टीमची धावसंख्या 33। अजूनही 6 बॉल त्या ठिकाणी फेकणं बाकी असेल ते म्हणजेच टीम कसारा क्रिकेट संघाला। तेथीच झाला 33 ऑन बोर्ड 33 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतात। या आजच्या दिवसामध्ये जर आपण विचार केला गेला तर गोटे गरबी, वाळशेत इलेव्हन गुंडे, शेंद्रून, आम्ही नडगावकर, शिवरत्न, काजल विहीर, त्याच्यानंतर जीजी स्पोर्ट्स मड, एमजे स्पोर्ट्स दहिवली, डीके स्पोर्ट्स गोलबन, त्याच्यानंतर किरण इलेव्हन कसारा आणि जे बजरंग कांबारे, नक्कीच या 10 टीम्स तुम्हाला पाहायला मिळाल्या। या आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं गेलं तर गोटेगरचं टीमचा प्रवास अद्यापर्यंत मैदानाच्या आतमध्ये या शिंकलीमध्ये आहे। शेंद्रून टीम सुद्धा नक्कीच या शिंकलीमध्ये शिरकाव त्यांनी तिने सुद्धा केला गेला आहे आणि या दोन टीम्समध्ये ही लढत नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते। ज्या ठिकाणी आपल्याला एका साईडला पाहायला मिळते दहिवली तर दुसऱ्या साईडला आपल्याला पाहायला मिळते टीम कसारा क्रिकेट संघ। याच्यामध्ये दोन युद्ध नक्कीच चालू राहील कारण कुठल्याही गोष्टीचा आपण विचार केला गेला तर एखादी गोष्ट आपल्याला जेव्हा चर्चेत ठेवायची असेल ना तर तिची चर्चा पंचकृषीत व्हायला हवी। ही चर्चा पंचकृषीत कशाची झाली माहिती आहे ती म्हणजे आमचे विजय भगत साहेब त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहत आहे। शेवटचं षटक व द विकेटने थोडासा बॉडी लेंथवरती हा बॉल होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मधला फिल्डर त्या ठिकाणी स्क्वेअर लेग वरून आलाय फेकला गेला तोपर्यंत 2 धावसंख्या अगदी चित्ताच्या चपलाईनं आणि कॅल्क्युलेशन करून या 2 धावसंख्या बनवल्या गेल्या। 33 होत्या धावसंख्या झाल्यात 35 अजूनही 5 बॉल फेकणं बाकी आहे। आणि या स्पर्धेची सुरुवात कशी झाली माहिती आहे की एखाद्या नक्कीच गोष्टीचा शोध लागावा त्या गोष्टीला शोधाने आपण पारंगत करावी आणि पारंगत असलेल्या गोष्टीला जसं एखादं नाव मिळावं ना तशाच प्रकारे नावलौकिक असणारी स्पर्धा म्हणजे धर्मोळी चषक 2022। ऑप्शन वरती बॉल धावसंख्या 36 होतील कारण व्हाइट बॉल 35 होते हा बॉल अतिरिक्त आला व्हाइट बॉलचा इशारा नक्कीच महाजन सरांचा आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं तर हा बॉल डॉट आलाय तर गोटेकर बी आणि शेंद्रून दोन टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी वेळ वाया घालू नका। तब्बल 3:08 झालेले आहेत त्याच्यामुळे टॉस करण्यासाठी लगेच या या वेळेला बॅकलिपला खाली घेतला ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना ऑन ड्राईव्हचा हा फटका डीपमध्ये मिड विकेटला फिल्टर बीट झाले नॉन स्ट्रायकिंगवरती फ्री किक करून फायदा नाही कारण पोहोचलेले आहेत खेळाडू। 2 आल्या धावसंख्या 2 साह्याने टीमची धावसंख्या डिलिसियस प्रमाणे वाढत असताना कारण आमचे नक्कीच सुजय आहेत स्कोरिंगची भूमिका खूप सुंदररित्या करतात सोबत खेळतात कॅन्डी क्रश बॉल तयार चांगला बॉल जर पाहिले गेले ना तर शॉटचं सिलेक्शन एक नॅचरल एनर्जी ना त्यांच्यामध्ये बिल्डअप होते। आता पहा बॅकफुटला जातात ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न म्हणजे ऑनसाईड प्रकारे त्याच्या बॅटचा ना फ्लो आहे बॉल तयार यावेळेला फटका प्रयत्न आणि प्रयत्नानं अपयश आणि हे क्षेत्ररक्षकाला यश मिळते। क्षेत्ररक्षक पहा किती सूर्यकृत चप्पल क्षेत्ररक्षक करत ना तुम्हाला अनेक साऱ्या ज्या 30 सर्कल रिस्ट्रिक्शनमध्ये असणाऱ्या फिल्डरांची ना या फिल्डिंगवरती आठवण होईल। अनेक साऱ्या क्लिप तुम्ही विराट कोहलीच्या पाहिल्या असतील अनेक साऱ्या क्लिप तुम्ही युवराज सिंगच्या पाहिल्या असतील अनेक साऱ्या क्लिप तुम्ही जॉन्टी रूट्सच्या पाहिल्या असतील हनीफ मोहम्मद अँडी फ्लोवर त्याच्यानंतर जावेद या असंख्य साऱ्या खेळाडूंच्या ना तुम्ही फिल्डिंग पोझिशन पाहिल्या असतील ज्या 30 सर्कल च्या रिस्ट्रिक्शन मध्ये असतात। आता काही दिवसापूर्वी नक्कीच एक खूप चर्चेत राहिलेली व्हिडिओ होती विराट कोहली त्याच्या हातातून कॅच ड्रॉप झाली त्याच्यानंतर त्याने डायरेक्ट हिट स्ट्रायकर एंडवरती केला आणि तो स्टंप सुद्धा हिट झाला होता ती क्लिप खऱ्या तर ना खूप चर्चेत राहिलेली क्लिप होती। परंतु जर पाहिलं गेलं ना तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एकमेव खेळाडू नक्कीच विराट कोहली असा आहे की त्याला पिण्यासाठी बाहेरचं पाणी लागतं तो म्हणजेच विराट कोहली बहुत यार यावेळेला लुबो फुलटॉस अटेम्प्ट केलाय ऑन साईडला सिक्सर सुप्रीम बॉल व्यवस्थित बॅटवरती कनेक्ट झाला नाहीये त्या अनुषंगाने विकेटचं पतन इथं लागणारा हा झटका क्रमांक 5 टीम द हिवली क्रिकेट संघाला। प्रीतम नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल खरं तर त्यांची ओळख प्रीतम जरी नावाने जरूर आहे तरी टेनिस बॉल क्रिकेटमधला एक 30 गोलंदाज प्रीतम बारी यांची तुम्हाला आठवण होईल लेफ्ट हॅम बॉलर आहेत खूप चांगल्या प्रकारे पेस खूप चांगल्या प्रकारे टप्पा आणि गोटेगर टीम म्हटलं गेलं ना तर क्रिकेटचा क्लास बॉल तयार
या वेळेला फलंदाज मिस्टामिंग आहे, नोमास लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला असता, परंतु एक्झिक्युशन पहा, एखाद्या गोष्टीचं ना एक्झिक्युशन तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे, कारण जर एक्झिक्युशन पाहिलं गेलं तर आपण एक्झिक्यूट करणाऱ्या गोष्टी, आणि एक्झिबिशन पाहिलं गेलं तर अनेक साऱ्या गोष्टी आपल्या समोर असतात, आता समोर असलेल्या गोष्टीला ना आपल्याला पाहिलं गेलं तर चॉईस करावं लागतात. आता डीजेचा एक्झिबिशन सुद्धा असतो, लाईव्ह कॅमेरामॅनचा एक्झिबिशन सुद्धा असतो, त्याच्यानंतर पाहिलं गेलं तर अनेक साऱ्या गोष्टी अशा असतात ना, त्यांच्या एक्झिबिशन गोष्टी असतात. एक्झिक्यूट केली गेली ही जेल, आणि नेक्स्ट मॅच गोटेगार बी वर्सेस शेंद्रून, शेंद्रून टीमचा कॅप्टन चला उपस्थित राहायचा, टीम शेंद्रूनचे कॅप्टन, कारण गोटेगरचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. हॅट्रिक सुद्धा संपादित झाली शेवटच्या षटकामध्ये, कारण तीन कॅच तुम्हाला पाहायला मिळाला, असं वाटलं होतं की शेवटच्या बॉलवरती कॅच येईल की नाही, परंतु कॅच आली. टीमची धावसंख्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली 38 धावसंख्या आणि 39, नक्कीच धावसंख्येचं लक्ष आता कंप्लीट करावं लागेल टीम कसारा क्रिकेट संघाला. कसारा क्रिकेट संघाच्या मागच्या जर मॅचचा आपण जर विचार केला गेला ना, तर मागच्या मॅचमध्ये तब्बल त्यांनी 72 धावसंख्येचं समोरच्या टीमचा समोर टार्गेट ठेवलं गेलं होतं, म्हणजेच आता या 39 धावसंख्येनं किती षटकामध्ये पूर्ण होणार, कारण आजच्या दिवसामध्ये बनवल्या गेल्या टीम गोटेकर टीमने 79 धावसंख्या, 71 धावसंख्या बनवल्या गेल्या टीम कसाराच्या नक्कीच बॅट्समनने. जर स्पेशल आपण विचार केला गेला तर 36 धावसंख्येचं महत्त्वाचं योगदान राहिलेलं संतोषचं, या मॅचमध्ये संतोषने षटक क्रमांक हाताळलं गेलं पहिलं, ज्याने खर्च केला धावसंख्या 17, त्या मॅचमध्ये आपण पाहिलं गेलं तर महत्त्वाचं योगदान रोशन निलेसचं सुद्धा होतं, परंतु ज्यांना अपयश आलं. आणि ज्या अर्थाने दहिवली जर आपण टीमचा विचार केला गेला ना, तर दहिवली टीमने सुद्धा खूप चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स केला होता, 51 धावसंख्या नक्कीच त्यांनी बनवल्या गेल्या होत्या समोरच्या टीमसोबत, 51 धावसंख्या त्यांनी चेस सुद्धा केल्या होत्या, जिथे गोलबन टीम्स आपल्याला पाहायला मिळाली, त्यामध्ये बंटी बाद झाले, त्या ठिकाणी 8 धावसंख्येवरती भूषणने धावसंख्या बनवल्या गेल्या 8, संकेतने खूप चांगल्या प्रकारे 5 चौकार त्या ठिकाणी दाखवले गेले, आणि या अनुषंगाने ना दहिवली टीमने सुद्धा आजच्या दिवसामध्ये ना धावसंख्या चेस केल्यात, म्हणजे दोन्ही धावसंख्या चेस करणारी टीम एकमेकाच्या विरोधात, कारण एकमेकाच्या विरोधात जेव्हा दोन मल्ल चांगले येतात ना तेव्हा त्यांच्यामध्ये कुस्ती चांगली राहते. अक्षर पारखे या मॅचचं समीकरण नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. तर गोटेगर टीमचा कॅप्टनने टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा त्या ठिकाणी डिसिजन घेतला गेलाय, म्हणजे आता बॅटिंगसाठी जावं लागेल मैदानाच्या आतमध्ये या मॅच नंतर नेक्स्ट मॅच मध्ये शेंद्रून या क्रिकेट संघाला. एकोणचाळीस धावसंख्येचं लक्ष्याचा नक्कीच पाटला या मैदानावरती सहजरित्या होऊ शकत नाही, कारण या क्रीडांगणावरती तुम्हाला काहीशा धावसंख्या बनताना सुद्धा पाहायला मिळाल्यात, काहीशा धावसंख्या नक्कीच डिफेन्स सुद्धा होताना पाहायला मिळत, म्हणजेच क्रिकेटमध्ये लपंडाव हा क्रिकेटचा कसा असतो हा सातत्याने तुम्हाला क्रिकेट पटलावरती पाहायलाच मिळाल्यात. तर या मॅचमध्ये नक्की का कसल्या प्रकारचं इतिहास दडलेला आहे, इतिहासाचे पानं जेव्हा आपण कम्प्लीट करू तेव्हा त्या इतिहासाच्या पानामध्ये नक्कीच निष्कर्ष काय निघेल, आणि निष्कर्ष करत असताना कोणत्या टीमला पराभव स्वीकारावा लागेल, कोणत्या टीमला नक्कीच या ठिकाणी अपयश मिळेल, या सर्व गोष्टी या दुसऱ्या सत्रामध्ये म्हणजेच तुम्हाला उत्तरार्धामध्ये नक्कीच मिळतील. पूर्वार्ध संपला गेला, उत्तरार्धामध्ये नक्कीच जाऊया आपण आजच्या दिवसामध्ये, नव्हे तर येणाऱ्या मागच्या 4 दिवसामध्ये आणि येणाऱ्या नक्कीच पुढच्या 5 दिवसामध्ये तुम्हाला चांगलं समालोचन त्यांचं ऐकायला मिळालं. आजच्या दिवसामध्ये नक्कीच आमचा प्रवास इथे संपन्न होणार, उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला महेश धुळे उर्फ मॅडी दादा नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाल, त्यांच्यासोबत नक्कीच आमचे अमरदादा राऊत असतीलच, ज्यांनी नक्कीच एक पात्र अभिनव या नक्कीच स्पर्धेमध्ये केला, त्यांचा आवाज या स्पर्धेला खऱ्या अर्थाने लाभणं ही म्हणजेच या स्पर्धेमध्ये नक्कीच खूप महत्त्वाची बाब होती, ती बाब त्यांनी कम्प्लीट केली गेली, आणि या येणाऱ्या 5 दिवसामध्ये नक्कीच त्यांचं समालोचन तुम्ही ऐकणार आहात, आणि या 5 दिवसामध्ये तुम्ही ऐकलात त्यांच्या शुभवाणीतून नक्कीच द वेल्वेट व्हॉइस ऑफ शहापूर, ज्या आवाजाला सातत्याने गोडी मिळाली, ज्या आवाजाला सातत्याने दर्जा मिळाला, आणि दर्जा मिळत असताना ना त्यांनी आपल्या ओंजणीमध्ये एक गोष्ट भरून घेतली गेली, ती म्हणजेच माणुसकी, अगदी माणुसकीचा एक गोड चेहरा तुमच्या समोर येईल. अमरजी राऊत यांनी इन्व्हाइट करतो की या दुसऱ्या सत्रामध्ये तुमच्या समालोचनासाठी मी तोटा थांबतोय, तुम्ही कुठेही जाऊ नका. शहापूर नगरीतल्या सर्व खेळाडूंना आहे ज्याचं गर्व पर्व 28 हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2022 हा दैदिप्यमान सोहळा आणि देखणा क्रिकेटचा हा संघर्षमय हा क्रिकेटचा नक्कीच द्वंद्वयुद्ध आणि क्रिकेटचा सोहळा. धन्यवाद.
थैंक यू सो मच भागेश मात्रे सर. मैदानाच्या आत मध्ये आपण सामना बघतोय एमजी स्पोर्ट्स दहिवली विपक्ष किरण इलेवन कसारा संघ. पहिल्यांदा फलंदाजी करताना चार षटकांमध्ये 38 धावांपर्यंत मजल मारली एमजी स्पोर्ट्स दहिवली संघानं आणि विजयासाठी किरण इलेवन कसारा या संघासमोर लक्ष उभं केलं गेलं. 24 चेंडू आणि 39 धावा, 24 चेंडू 39 धावा. कागदावर आव्हान कमी वाटेल कारण की 10 पेक्षाही कमीची सरासरी राखावी लागणार आहे किरण इलेवन कसारा संघाला. परंतु मैदानाच्या आतमध्ये उडालेला संघर्षाचा जो काही भडका आहे त्या संघर्षासमोर नेमकं कोण टिकणार यावर या मॅच मधल्या त्या संघाचं भवितव्य निश्चितपणे अवलंबून असणार. बॉलिंग मार्कवर संकेत स्ट्राईकला असेल बबलू, नॉन स्ट्राईकला निलेश. द फर्स्ट बॉल ऑफ दिस इनिंग. पहिल्या चेंडूला फुल टॉस, बीर करून दिले का कॉर्नरच्या रिजन मध्ये. पहिल्या चेंडूवर उत्तुंग षटकार. या पद्धतीचे चेंडू हाताळणं तुम्हाला टाळावं लागेल कारण की आपल्याकडे डिफेंड करण्यासाठी 39 धावा आहेत आणि पहिल्या चेंडूपासून जर तुम्ही प्रतिस्पर्ध्यांना आपल्यावर प्रहार करण्यासाठी संधी उपलब्ध करून देत असाल तर निश्चितपणानं तुमच्यावरचं आक्रमण कमी होणार नाही. बबलूच्या बॅटमधनं आपल्याला पहिल्या चेंडूवर हा षटकार पाहायला मिळाला. 39 धावांचा पाठलाग करत असताना मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर मात्र गडागाती आघात. या षटकातला दुसरा चेंडू संकेत याचा. त्यावर पुन्हा प्रहार केला गेला. सरळ बॅटनं खेळलेला हा फटका समालोचन कक्षाला सलामी देईल. वन बाउन्स विघ्नेश धुळे यांच्या मिठीमध्ये चेंडू जाईल सीमापार चौकार. असू सलेल्या मिठीसाठी जणू विघ्नेश धुळे यांच्याकडे चेंडूनं आज येऊन सांगितलं की हॅपी व्हॅलेंटाईन डे. दोन चेंडू संघाची धावसंख्या धाव फलकावर लगावली गेली आहे ती 10 धावा. 39 धावांचं लक्ष अजूनही 29 धावांनी दूर असेल तो मात्र किरण इलेवन कसारा संघ. ज्या कसारा संघाचं आपण मगासपासून विश्लेषण ऐकत होतो भागेश सरांकडनं, ग्रामीण भागातील उभरणारा संघ, मोठमोठ्या प्रतियोगितांमध्ये स्पर्धांमध्ये या संघानं आपल्या चमकदार कामगिरीचा खऱ्या अर्थानं प्रभाव पाडलाय. पहिल्या दोन चेंडूवर बबलूनं घेतलाय कर्फ्यू. समाचार सुरू झाली येते चेंडूलाय पाहूया या युद्ध कसा असेल घमासान. या वेळेला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता आणि त्यावर झाली दिरंगाई. प्रणाम स्वरूपी यष्टीरक्षकाची चुकी. चेंडू आता येण्याच्या अगोदर यष्ट्यांचा वेध घेण्याचा गेले गेलेला प्रयत्न सरलाय असफल. एका दावेवर समाधान मानावं लागेल किरण इलेवन कसारा या संघाला. एका दावेनं संघाची धावसंख्या धाव फलकावर लगावली जाईल. 1-1 11 एकावर 1-11 धावा अजून 28 धावांनी दूर आहे. एक संधी होती पार्टनरशिप ब्रेक करण्याची, पहिला झटका देण्याची, मॅच मध्ये पुन्हा परत येण्याची, ती संधी मात्र गमावली. म्हणून म्हणतात ना क्रिकेटच्या मैदानामध्ये कितीही दबाव जरी असला तरी डोकं शांत ठेवून तुम्हाला खेळ करावाच लागतो कारण विचारांच्या गर्तेत जर तुम्ही अडकलात ना तर मनामध्ये विचारांची भ्रमती सुरू असताना जे काही सुरू होणारं वादळ आहे ते वादळ मात्र तुमचं तुम्हाला उद्ध्वस्त करण्याची क्षमता घेऊन सोबत येत असतं. परंतु उद्ध्वस्त होण्याच्या दिशेनं आपण जावं किंवा नाही न जाऊ नये या गोष्टींचा चॉईस देखील तो आपल्या स्वतःकडे दिलेला असतो. म्हणून तो पर्याय योग्य निवडा. योग्य पर्यायावर जर तुम्ही सुवार झालात, योग्य पर्याय जर निवडलात तर मात्र जसं उत्तर बरोबर मिळतं गुणपैकीच्या पैकी मिळतात तसंच मात्र तुम्हाला यशाचं गमकही अगदी खोलवर जाऊन त्याची डेप्थ मोजून खोली मोजून विस्तारलेल्या कक्षांमध्ये रुंदावलेल्या यशाचा अंदाज मात्र तुम्हाला सार्थकी बांधता येतो. 3 चेंडू 11 धावा स्ट्राईकला येईल आता मात्र निलेश. बॉलिंग मार्कवर पुन्हा एक वार संकेत. पहिल्या 3 चेंडूमध्ये खराब गोलंदाजी, खराब म्हणजे गोलंदाजीची धुलाई झाली आहे. टप्पा शोधण्यामध्ये यशस्वी झाला या गोलंदाज. फलंदाजांचं आक्रमण चालू आहे परंतु निलेश नौका या डावातला पहिला चेंडू फेस करेल. यावेळेला निलेशची बॅट देखील थांबणार नाहीये. लाजवाब फटका लॉंग ऑफ रिजन मधला देखणा चौकार. ज्या पद्धतीनं बबलून आक्रमण केलं पहिल्या चेंडू पासून त्या आक्रमणाला खिंडार पडू द्यायचा नाहीये आणि समीकरण प्रत्येक चेंडू गणित आपल्या संघासाठी सोपं कसं होईल, सहज सुलभ कसं होईल याचा विचार या सलामीवीरांकडून होतोय. या चौकारानिशी किरण इलेवन कसारा या संघाची धावसंख्या 4 चेंडूंनंतर बिनबाद 15 धावा. महागड षटक, खराब गोलंदाजीचं प्रदर्शन. या पद्धतीचे चेंडू तुम्ही समोरच्या संघासमोर हाताळू शकत नाही आहात. 39 धावा डिफेंड करताना त्यांचा बचाव करताना या पद्धतीची गोलंदाजी सोपेस्कर नाही आहे. 15 धावा धावा फलकावर अजूनही पहिल्या षटकातले 2 चेंडू येणं मात्र शिल्लक. एमजी स्पोर्ट्स दैवली विलंब लावू नका, वेळ घेऊ नका, मॅचला आपण सुरुवात करायची आहे.
या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राइकला असेल. निलेश पहिल्या चेंडूवर आक्रमण करून सांगितलंय केलाय शंखनाद. यावेळेला मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मधला निलेशच्या बॅट मधनं बॅक टू बॅक सेकंड फोर सीम अपार चौकार. कौतुक करावं लागेल किरण इरवन कसारा संघाचं. आक्रमण हा आमच्यासाठी सगळ्यात मोठ्या बचावात्मक खेळीचा खऱ्या अर्थानं अंदाज आहे आणि तो अंदाज बांधला गेलाय या चौकारानिशी किरण इरवन कसारा या संघाची धावसंख्या धाव फलकावर 1919 एकावर 9-19 धावा आणि निम्म्यापेक्षा अधिक धावा डावाच्या सुरुवातीच्या पहिल्या षटकाच्या पहिल्या 5 चेंडूंवर वसूल केल्यात आणि सांगितलंय की या मॅच मध्ये आमची पकड किती मजबूत आहे आमचं स्थान किती अडर आहे. या षटकातला शेवटचा चेंडू यावर गोल टप्प्याचा कोदून काढण्याचा प्रयत्न फटका चुकला आणि आपण बघतोय की मिड ऑफचा क्षेत्ररक्षक अगदी चपळाईनं हा झेल गेलताना आपल्याला दिसून येईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर निलेशच्या माघारी परतण्यानं किरण इलेव्हन कसारा या संघाची धावसंख्या धाव फलकावर लगावली गेली आहे 19 धावा. विजयासाठी अजूनही 18 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल. निलेशची विकेट घेणं शेवटच्या चेंडूवर निलेशचं बाद होणं खऱ्या अर्थानं एमजे स्पोर्ट्स दैवली संघाला आत्मविश्वास प्रदान करून देईल का. या मॅच मध्ये पुन्हा परत येण्याचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडले जातील का. परंतु हे जर उघडायचे असतील तो जर मार्ग तयार करायचा असेल आणि त्या मार्गावर जर चालायचं असेल तर मग मात्र निश्चितपणानं आत्मविश्वास कायम राखणं गरजेचं असेल. जो शेवटच्या चेंडूवर आलाय 19 धावा धाव फलकावर लागल्यात. बोलिंग मार्कवर आपल्याला संकेतच्या नंतर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक एमजे स्पोर्ट्स दैवली या संघाकडनं घेऊन येईल गोलंदाज हर्षल. एक टॅलेंट आहे दैवली संघाकडे त्या टॅलेंटचा पुरेपूर वापर केला जातोय. परंतु समोरच्या संघानं जो आक्रमण केलं जे आक्रमण केलं त्या आक्रमणाच्या बळावर कुठेतरी धावसंख्येला पुन्हा स्थिरता न प्राप्त होऊ देता तिचा ओघ कायम ठेवावा लागेल. कारण की समीकरण आहे 18 चेंडू आणि 20 धावा. या षटकातला पुढचा चेंडू नेहमी म्हणतात ना बेस्ट व्ह्यू आफ्टर कम्स हार्डेस्ट क्लाइम. तुम्ही ज्यावेळेस उंच शिखरावर पोहोचता कठीणातलं कठीण शिखर शेअर करता आणि मग त्यानंतर तुम्हाला जे विहंग मनमोहक दृश्य पाहायला मिळतं ते वेगळं असतं आणि यावेळेला त्या आव्हानात्मक कठीण शिखरावर चढण्याचा प्रयत्न एमजे स्पोर्ट दैवली संघाच्या गोलंदाजांकडनं केला जातो. भरवशाचा फलंदाज ज्याच्या बॅटमधनं एक षटकार आणि एक चौकार आला होता तो बबलू मात्र माघारी परतताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवर हर्षलच्या माध्यमातून मोठा धक्का दिला गेला. शेवटच्या चेंडूवर निर्माण झालेला आत्मविश्वास त्या आत्मविश्वासाच्या चिंगारीला ज्वालामुखीमध्ये परावर्तित करण्याच्या दिशेनं योग्य वाटचाल झाली आहे आणि या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न झाला तो प्रयत्न फसला आणि क्षेत्ररक्षकानं फसलेला प्रयत्न अगदी क्षणार्धात टिपला. दुसरा झटका यावेळेला किरण इलेव्हन कसारा संघाला. दबाव असेल समीकरण बदललं जाईल. 17 चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज. स्ट्राईकला असेल बॅट्समन संदीप. सात चेंडू ऑफसिक्सच्या बाहेरची लाईन होती. लेफ्ट इट कव्हर ड्राईव्ह देखना फटका क्रिकेटचा क्लास चेंडू निघून जाईल हमकास. प्रणाम स्वरूपी या मिळतील 4 धावा. प्रत्येक चेंडूला योग्य दिशा देणं प्रत्येक चेंडूचा टप्पा पाहून त्याची लाईन पाहून त्याच्यावर प्रहार करणं ही चांगल्या फलंदाजाची खूण असते आणि त्याच फलंदाजीला ज्याला म्हणतो क्लासिकल बॅटिंग टेक्निकल बॅट्समन तंत्रशुद्ध फलंदाज या सगळ्यांचा परिपाक पहिल्या चेंडूवर संदीपच्या या शॉटमधनं या फटक्यामधनं आपल्याला पाहायला मिळाला. हर्षल आपल्यावर डोकं वर काढून वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतोय. मग त्याला थांबवायचं तर काय, त्याला थांबवायचं तर त्याच्यावर आक्रमण करा प्रहार करा आणि तीच नीती अवलंबली गेली आहे. 4 धावा प्राप्त झाल्यात या षटकातला तिसरा चेंडू. ओव्हर टप्प्याचा एक सुंदर फटका लॉंग द कार्पेट लॉंग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक फंबल होईल आणि त्याच्या दिरंगाईचा फायदा 2 धावा देखील अतिशय वेगवान रित्या पूर्ण होतील. या 2 धावांनी किरण इलेव्हन कसारा या संघाची धावसंख्या धाव फलकावर लगावली गेली आहे 2525 दोनावर 5-25 धावा. समीकरण बदललं जाईल. विजयासाठी आता मात्र 15 चेंडू आणि 14 धावांची गरज. इथून पुढे या षटकातले 3 चेंडू महत्वाचे असतील. संदीप आहे स्ट्राईकला, त्याच्या विरुद्ध संत गतीचा चेंडू आला. ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन होती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. आदिनाथ मडके कुठे असतील त्यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. ओके, या षटकातला पुढचा चेंडू
यावेळेस मात्र फुल टॉस बॉल बिलकेंडीलाच्या रिजनमध्ये प्रयत्न पडतील टोकडे कारण बॅटमधनं येतोय हा घणाघाती प्रहार सीमापार षटकार. संदीपच्या फलंदाजीचं कौतुक करावं तितकं कमी आहे. आक्रमणावर सुवार झालेला हा फलंदाज आपल्या आक्रमकतेला कोणत्याही प्रकारची मुरड न घालता समोरच्यावर घणाघाती घाव करताना दिसून येईल. संघाची धावसंख्या 31-31 तिरावर 1-31 धावा. या षटकातला पुढचा चेंडू यावर मात्र पुन्हा बिरकवून दिलाय डीप मिड विकेटचं रिजन आहे आणि हा प्रयत्न यावेळेला फलंदाजाचा तोकडा पडेल कारण क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. गडी होईल बाद तिच्या बॅट मधून एक चांगले दोन षटकांचा खेळ मात्र समाप्त झाला आणि या दोन षटकांच्या समाप्तीनंतर किरण इलेव्हन कसारा या संघाची धावसंख्या आपल्याला धाव फलकावर पाहायला मिळेल ती म्हणजे 31-31 धावा. विजयासाठी आवश्यक असतील 12 चेंडू आणि 7 धावांची गरज. पहिले षटक संख्येतनं हाताळलं पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्या गेल्या आणि त्यानंतर बोलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज हर्षल त्याच्या षटकामध्ये देखील 12 धावा आल्या. जरी बाद झाले 3 विकेट जरी गेल्या असत्या पहिल्या 2 षटकांमध्ये तरी सगळ्यात महत्वाची आणि जमेची बाजू जर किरण इलेव्हन कसारा या संघासाठी जर कोणती राहिली असेल तर ती बाजू म्हणजेच या संघानं धावांचा ओघ आणि वेग यावर प्राप्त केलेलं कमालीचं नियंत्रण आणि याच नियंत्रणाच्या माध्यमातून हा संघ यावेळेला वर्चस्व गाजवताना आपल्याला दिसून येतोय. विकेटचं पतन होत राहिलं तरी आक्रमकतेला कुठल्याही प्रकारची मुरड घातली गेली नाहीये. आपल्या फलंदाजीवर कोणतीही बंधनं येऊन दिली नाहीयेत. समोरच्या गोलंदाजांकडच्या माऱ्याचं कोणत्याही प्रकारचं दबाव आपल्या पुढचा चेंडू फुल टॉस बॉल होता फिरकवण्याचा प्रयत्न झाला इनसाइड एज लागली चेंडू निघून गेला आहे घोषित क्षेत्रात एका दावेसाठी आणि या एका दावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 33-33 तीनावर 33 धावा. समीकरण बदललं जाईल 6 धावांची गरज असेल उरलेल्या 11 चेंडूंमध्ये. प्रत्येक चेंडूवर पहिल्यांदा आपल्या 2 षटकांमध्ये प्रहार पाहायला मिळाले आक्रमण पाहायला मिळालं आणि त्या आक्रमणाच्या बळावर या क्षणाला एमजे स्पोर्ट दैवली संघ निस्तनाभूत होताना दिसून येतोय कारण समीकरण प्रत्येक चेंडू गणित सोपं झालं आणि त्याचा परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला स्लो वन करण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसला बीमर असेल आणि पंचांचा असेल नोचा इशारा. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट धाव देखील 1 झाली ऍड. संघाची धावसंख्या आहे 34-34 तीनावर 4-34 धावा आणि विजयासाठी 5 धावांची गरज. या फ्री हिटवर विजयी फटका खेचला जाईल का आणि यावेळेला तोच विजयी षटकार साकार झालाय. घणाघाती प्रहारानं उत्तुंग षटकारानं किरण इलेव्हन कसारा या संघाने मात्र आपला विजय अगदी दिमागदार अगदी शानदार पद्धतीनं केलाय मात्र साजरा. मनापासून अभिनंदन किरण इलेव्हन कसारा संघाचं ज्या पद्धतीनं पहिल्या राबामध्ये आपण पाहिलं 38 धावांपर्यंत केवळ रोखलं गेलं समोरच्या एमजे स्पोर्ट्स दैवली संघाला. पहिल्या डावामध्ये जी एक यशावर स्वार झाला होता संघ आत्मविश्वासावर स्वार झालेला होता स्वतःच्या संघाच्या खेमूमध्ये स्वतःच्या संघाच्या सहकार्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य पाहायला मिळालं आत्मविश्वासानं भारावलेलं वातावरण पाहायला मिळालं आणि त्या सगळ्या वातावरणाचा त्या सगळ्या चैतन्याचा त्या सगळ्या भावनेचा फायदा सेकंड इनिंगमध्ये जेव्हा उभ्या केलेल्या 39 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी किरण इलेव्हन कसारा संघाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरले त्यावेळेस वेगळ्या प्रकारच्या कॉन्फिडंटवर स्वार होऊन वेगळ्या प्रकारच्या आत्मविश्वासावर स्वार होऊन समोरच्या संघाच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली गेली आणि या यथेच्छ धुलाईच्या माध्यमातून माफक वाटणारा वन अगदी सहज आणि सोपं केलं गेलं म्हणतात ना मित्रांनो.